नवाब मलिक व अनिल देशमुख यांना मताचा अधिकार मिळायला हवा, त्यांचा गुन्हा सिद्ध झाला नाही आहे, त्यामुळे कोर्ट यावर विचार करून लोकशाहीची बूज राखण्याचा प्रयत्न करेल असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमधील प्रतिनिधींनी कोरोना काळात जवळपास 1.5 वर्ष पक्षांच्या वतीने केलेली कामे व खेड्यापाड्यातील काम, नागरी वस्ती यामध्ये केलेले काम याचे पुस्तक प्रकाशन। या पुस्तकामध्ये मंत्रिमंडळांचे निर्णय, महाराष्ट्रातील जनतेसाठी निर्णय या सर्वच कामांची मांडणी करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या क्षेत्रात केलेले काम, वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला कटिबद्धता, राष्ट्रवादीची 2.5 वर्ष जनसेवेची या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। राष्ट्रवादीला तरुणांचे व विविध पक्षातील लोकांचा ओढा वाढला आहे। भविष्यात या पक्षाला अधिक महत्व प्राप्त होणार आहे। उद्या 10 जूनला राज्यसभेची निवडणूक होणार आहे। नवीन वेळ ठरवण्यात येईल। मतांचे घोडेबाजार न होण्यासाठी साधन सूची सांभाळणारा भाजप आहे। इम्तियाज जलील भेटतो बोललो आहे। नवाब मलिक व अनिल देशमुख यांना मताचा अधिकार मिळायला हवा, त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला नाहीये, शिक्षा झालेली नाही, त्यामुळे कोर्ट यावर विचार करून लोकशाहीची बूज राखण्याचा प्रयत्न करेल। बहुजन विकास आघाडीशी संवाद साधला नाही, ज्यांनी साधला ते सविस्तर सांगतील। 23वा वर्धापन दिन आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा। उद्या 23 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला। हा पक्ष महाराष्ट्रातल्या सर्व भागात, सर्व जिल्ह्यात अतिशय वेगाने वाढतोय। तरुणांचं समर्थन फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात मिळते आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या तरुणांचं आणि विशेषतः वेगवेगळ्या पक्षातल्या देखील, खास करून भारतीय जनता पक्षात गेलेल्या लोकांचं या पक्षा आमच्या पक्षाकडे येण्याचा ओढा हळूहळू वाढलेला दिसतोय आणि मला खात्री आहे की राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने, आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वामुळे या पक्षाला महाराष्ट्रात याच्यापेक्षा अधिक महत्त्व प्राप्त होईल। उद्या 11 तारखेला 10 तारखेला राज्यसभेचं मतदान असल्यामुळे आम्ही ही 20 तारखेला सभा घ्यायचं ठरवलेलं, पण 20 तारखेला पण 19 तारखेला पण पुन्हा त्यावेळी विधान परिषदेची निवडणूक असल्यामुळं आता ती पुढच्या महिन्यात दिल्लीमध्ये राज्यात देशातील विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून तो कार्यक्रम आयोजित केलेला होता देशातल्या लोकांनी। तो देशातल्या युवक आणि विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी पवारसाहेबांची वेळ घेऊन केलेली, त्याला नवीन वेळ ठरवण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।